मुंबई येथे 26-11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ बजाज नगर येथे संघर्ष युवा फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलंय. राजधानी मुंबई येथे झालेल्या 26-11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ बजाज नगर येथे संघर्ष युवा फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मेणबत्त्या पेटवून आणि पुष्पहार अर्पण करून शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शनिवारी 1 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता मोठा देवी मंदिराच्या प्रांगणामध्ये संघर्ष युवा फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचे उद्घाटन बाबासाहेब कारले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक गजानन नांदूरकर, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडे, भाजपा युवा मोर्चाचे सुनील राठी, मदन काळे, अशोक पाटोळे, कृष्णा साळे, प्रभाकर बडे, पत्रकार अशोक कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी 39 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. आम्ही 26-11 26-11 जो अतिरेकी हल्ला झालेला होता त्यामध्ये आपल्या देशाचे जवान जे पोलीस आणि लोक शहीद झाले होते त्यांना श्रद्धांजली म्हणून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मोठादेवी बजाज नगर औरंगाबाद इथे हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आमच्या संघर्ष ग्रुपचं एक ब्रीज वाक्य आहे, सुखा दुःखाचा एकच नारा, संघर्ष ग्रुपचा सहारा. म्हणजे ज्या लोकांना, गरीब जे पीडित लोक असतील त्यांना आमच्या ग्रुपतर्फे मदत मिळावी हीच आमच्या सर्व ग्रुपची इच्छा आहे आणि ते आम्ही ध्येय आमच्या समोर ठेवलेलं आहे आणि ते आम्ही पूर्ण करू आणि आमचं सर्व कार्य असे सतत चालू राहील. विविध उपक्रम आम्ही दर एक तारखेला राबवत राहू. आमचं ध्येय एकच आहे की जे रुग्णांना ब्लड लागणार आहे ते आमच्या संघर्ष ग्रुपमार्फत सगळ्यांना मिळावे व जे अडचणीत असतील त्यांनाही आमची छोटीशी मदत व्हावी आणि आर्थिक मदत व मानसिक मदत व्हावी हीच आमच्या संघर्ष युवा फाउंडेशनची इच्छा आहे आणि सर्वांना मदत पुरवावी हीच इच्छा आहे. यावेळी रक्तसंकलनाचे कार्य शासकीय महाविद्यालयाच्या रक्तपिढीच्या डॉक्टर प्रतिभा मेहर, सराह फरदीन, चंद्रकांत पवार, हनुमान रुळे, इम्रान आंबेकर, विद्या अंबोरे, शीतल चौरे आदींच्या पथकाने केली. हे शिबिर यशस्वीतेसाठी संघर्ष युवा फाउंडेशनचे कोषाध्यक्ष संभाजी खिस्ते, अध्यक्ष पवन खरा, उपाध्यक्ष लक्ष्मण काळवणे, दिनेश ठाकूर, गोविंद थावरे, महेंद्र तायडे, मनोज सोनानी, सारंग गौड, चेतन लांडगे यांच्यासह संघर्ष युवा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.